नमस्कार मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत केलं कायमच मी तुमच्यासमोर युट्यूबवर येत असतो पण आज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे आणि त्या विषयाचं नाव आहे एम आय डी ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन ठीक आहे मुद्दामून मी याला एमआयडीसी ऍक्ट नाईन सिक्स्टी वन म्हटलेलं नाहीये याला काय म्हटलेलं नाही पुढे गेल्यावर तुम्हाला समजेल ठीक आहे पण हेडिंग देताना मी एम आयडीसी ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन म्हटलंय कारण की प्रत्येकाच्या तोंडात तेच आहे त्यामुळे मी ते हेडिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा एक पॉईंट मी क्लिअर करतो की याला काय म्हटलं जातं एम आयडी ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन ठीक आहे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील अजिबात घाबरायचं नाही प्रत्येक गोष्ट मी जो सांगतोय बरोबर या पूर्ण लेक्चर सिरीजमध्ये जी काही गोष्ट माझ्या तोंडातून बाहेर पडणार आहे तो एक काय असणार आहे क्वेश्चन असणार आहे जे कामाचं आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचेल अननेसेसरी कोणतीही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही ठीक आहे हा सगळ्यात पहिल्या डोक्यात हे घालून घ्यायचे की एम आय डी ऍक्ट हा जो तुमचा विषय आहे नाईन सिक्स्टी वन हा जो तुमचा विषय आहे हा अतिशय सिंपल आहे ठीक आहे मी जेव्हा कधी तुमच्या समोर येतो म्हणजे मी जे काही सब्जेक्ट मी शिकवतो हो हे सगळे सब्जेक्ट हे सिंपल सिंपल सब्जेक्टच मी शिकवतो हो जसे की तुमचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असेल थेरी ऑफ स्ट्रक्चर असेल स्ट्रक्चरल अनालिसिस असेल फ्लुड मेकॅनिक्स असेल हायड्रॉलिक मशीन असेल सीपीएम असेल आणि रिझनिंग असेल सगळे सोपे सोपे विषय मी शिकवतो त्यासोबतच हा एम आय डी ऍक्ट हा देखील विषय सोपा आहे म्हणून मी या ठिकाणी घेत आहे ठीक आहे तर आता ह्या विषयामधून आपल्याला काय काय पाहिजे समजून घ्या ठीक आहे सगळ्यात पहिले डोक्यामध्ये गोष्ट घालून घ्यायची की हा जो काय तुमचा विषय असणार आहे हा जो काय तुमचा सब्जेक्ट असणार आहे हा काय असणार आहे एकदम सिंपल असा हा सब्जेक्ट असणार आहे ठीक आहे ह्या yeah. सब्जेक्टला मी गेम चेंजर सब्जेक्ट म्हणतो आता का मी याला गेम चेंजर म्हणतोय याला मी गेम चेंजर आणि सिलेक्शन डिसायडर म्हणतो ठीक आहे आता याला मी गेम चेंजर आणि सिलेक्शन डिसाइडर का म्हणतो समजून घ्या आर्किटेक्ट असेल किंवा सिव्हिल इंजिनिअर असेल बघा हा तुमचा सिव्हिल इंजिनिअर असेल किंवा तुमच्याकडे आर्किटेक्ट असेल ठीक आहे सगळ्यांसाठी हा गेम चेंजर ठरणार आहे का तर जर तुम्ही एमआयडीसीचा सिलेबस बघितला तर शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यातील पन्नास प्रश्न हे तुमच्या टेक्निकल नॉलेजवर असतील चाळीस प्रश्न हे तुमच्या नॉन टेक्निकलवर म्हणजे मराठी इंग्लिश बरोबर एच जी के आणि रिजनिंग ऍप्टिट्यूडवर असतील पण दहा जे प्रश्न असणार आहे हे कशावर असणार आहे तर ते असणार आहे एम आय डी ऍक्ट नाईन सिक्स्टी वनवर समजते मग आता जर तुमचे दहा प्रश्न गुणिले दोन म्हणजे वीस मार्काचं जर, जर याचं वेटेज असेल कारण की तुमचं टेक्निकल नॉन टेक्निकल प्रत्येक जण करणार आहे तसा बघायला गेलं तर हा नॉन चाच पार्ट आहे पण हा कुणी जास्त करत नाही जो विद्यार्थी हे परफेक्टली करेल आणि जो विद्यार्थी इंग्लिशमध्ये करेल त्यालाच हे मार्क भेटणार आहेत तुम्ही म्हणाल सर मी मराठीमधून वाचतो त्याचा उपयोग होणार नाही तुम्ही एवढे स्मार्ट किंवा हुशार नाहीयेत की जर तुम्ही मराठीमधून वाचून गेलाय आणि तुम्हाला इंग्लिश मधले क्वेश्चन सॉल्व्ह झाले असं होणार नाही जोपर्यंत तुम्ही इंग्लिश शब्द इथे अभ्यास करतानाच जोपर्यंत तुमच्यासमोर वापरले जात नाही तुम्ही अभ्यास तुमच्यासमोर सारखे सारखे ते इंग्लिश शब्द येत नाही तोपर्यंत एक्झाम मध्ये तुम्हाला त्याबद्दल काहीही वाटणार नाही ज्या वेळा तुमच्याकडून ती प्रॅक्टिस होणार आहे मग तुम्हाला ते सगळं सिंपल होणार आहे अदरवाईज कितीही तुम्ही मराठी मधला ऍक्ट वाचला तर तुम्हाला फायनली एक्झाम मध्ये ते अंडरस्टूड होणार नाही तुम्हाला समजणार सो मी गेम चेंजर का म्हणतोय कारण की मार्क आहेत टेक्निकल नॉन टेक्निकल प्रत्येक विद्यार्थी करतो मग जर तुम्हाला सिलेक्शन साठी वेगळं काय करायचंय तर हा एमआयडी ऍक्ट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट करावा लागणार आहे ठीक आहे सो आपल्या कोर्समध्ये आपल्या कोर्समध्ये मी तुम्हाला गॅरंटी देतो की हंड्रेड पर्सेंट कव्हरेज असणार आहे थेरी पण असेल आणि देखील असणार आहे दोन्हीचे दोन्ही पार्ट या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत थेरी कव्हर करणार आहोत आणि त्याची एमसीक्यू देखील कव्हर करणार आहोत मी जाणून बुजून या ठिकाणी असं केलेलं आहे की जो काही सिलेबस आपला आज होईल बरोबर ना त्यावर लगेचच्या लगेच एम आपण घेणार आहोत मी तुम्हाला आधी ऍक्ट समजून सांगेल सगळेचे सगळे तुमचे से सेक्शन समजून सांगेल त्यानंतर मी एम घेईल याचा काहीही उपयोग होणार नाही याचा काहीही उपयोग होणार नाही कारण की जे सेक्शन आपण बघितलेत त्यावर लगेच एमसीक्यू क्यू तुम्हाला जर दिले तर त्या एमसी क्यूचा फायदा म्हणजे काय की त्या एमसी क्यू च्या मार्फत तुमची थिरी लक्षात राहणार आहे आणि थिरी लक्षात राहिली की तुमचे एमसीक्यू क्यू देखील काय होणार आहेत सॉल्व्ह होणार ठीक so, आहे सो अतिशय उत्कृष्ट असा मी कोर्स या ठिकाणी बनवलेला आहे आणि हा जो कोर्स आहे त्यातील जो पहिलं लेक्चर आहे हे तुम्ही युट्यूबवर पाहता आणि एक अकॅडमीच्या लेक्चर असणार आहे हे पहिलं लेक्चर व्यवस्थितपणे पहा तुम्हाला जर आवडला तरच आपला कोर्स त्या ठिकाणी तुम्हाला परचेस करायचा आहे आणि या कोर्सची फी अतिशय आपण इथे एम आय सुरुवात करतोय तर किती मार्कसाठी विचारला जाणार आहे दहा प्रश्न असतील किती मार्कसाठी वीस मार्कसाठी असेल सो एमआयटीसी चा सो सगळ्यात पहिले एम आय डी चा तुम्हाला लॉंग फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे तर काय आहे लॉंग फॉर्म एम आय डी चा महाराष्ट्र काय आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याची सगळी हिस्ट्री आपण पाहणार आहोत काही टेन्शन घ्यायचं नाही सो एमआयडीसीचा हा काय आहे तुमचा लोगो आहे एमआयडीसीचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ठीक आहे याची जर टॅगलाईन तुम्हाला विचारली तर ती तुम्हाला सांगता आली पाहिजे उद्यमात सकल समृद्धी जर तुम्हाला कोणी टॅगलाईन विचारली कशाची ची तर ती तुम्हाला सांगता आली पाहिजे उद्यमात सकल समृद्धी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उद्यमात सकल समृद्धी ही त्याची काय असणार आहे टॅगलाईन असणार आहे ओके चला जाऊयात पुढे आता काही हिस्ट्रीमधल्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील जेणेकरून याच्यावर जरी क्वेश्चन आले ते देखील तुम्हाला सॉल्व झाले पाहिजे ठीक आहे सो so, सगळ्यात पहिल्यांदी काय आलं सगळ्यात पहिल्यांदी काय आलं तर एक बॉडी आली त्याचं नाव आहे बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं बी आय डी ठीक आहे काय म्हणतोय मी बोर्ड ऑफ इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट तर तुम्हाला डेट विचारू शकतात तर ही कधी आलेली आहे ही बॉडी आली फर्स्ट ऑक्टोबर 1960, सिक्स्टी नाईनटीन सिक्स्टी पण कधी फर्स्ट ऑक्टोबर नाईनटीन सिक्स्टी मध्ये ठीक आहे सो तुम्हाला जर डेट विचारली बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बीड तर किती कधी आहे ती फर्स्ट ऑक्टोबर नाईनटीन सिक्स्टी ठीक आहे त्यानंतर एम आय डी ऍक्ट बिल त्या ठिकाणी पास झालं ठीक आहे हा हे बिल कधी आलंय हे बिल आले फिफ्थ डिसेंबर फिफ्थ डिसेंबर नाईनटीन सिक्स्टी वन एम आय डी ऍक्ट बिल हे कधी आलंय फिफ्थ डिसेंबर नाईनटीन सिक्स्टी वन ठीक आहे मी आतापर्यंत जेव्हा कधी नाव घेतलंय प्रत्येक वेळेला एमआयडीन सिक्स्टी वन कारण की ते बिल ज्या वेळेला आलंय त्यावेळेची डेट त्याला लागणार आहे किती असणार ती नाईनटीन सिक्स्टी वन मग आता ते कधी पास झालं ते कधी इम्प्लिमेंट झालं ते गॅजेटमध्ये कधी आलं याचे साल जरी नाईनटीन सिक्स्टी टू असले साल जरी आले आले ला याचे असले पण बिल कधी तर त्यामुळे म्हणजे ऍक्ट जाईल तिथे येणार नाही समजते ना तर तो, तो तुमच्याकडे जो ऍक्ट असणार आहे ऍक्ट एमआयडीन काय असणार आहे सिक्स्टी वन असणार आहे ठीक आहे कारण की बिल कधी पास झाले नाईनटीन सिक्स्टी वन ला कोणत्या तारखेला फिफ्थिसेंबर सिक्स्टी वन क्लिअर हा आता त्यानंतर जो तुमचा ऍक्ट होता बरोबर नाईन्टीन सिक्स्टी वनचा हा जो ऍक्ट आहे याला प्रेसिडेंटनी परमिशन कधी दिली यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो याला प्रेसिडेंटनी परमिशन दिली आहे कधी ट्वेंटी दिलीय ट्वेंटी एट फेब्रुवारी मध्ये काय आलंय तुमचं बी आय डी आलंय बरोबर बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट त्यानंतर एम ऍक्ट बिल आलंय कधी आलंय ते नाईनटीन सिक्स्टी वन मध्ये पाच डिसेंबर एकोणाशे एकसष्ट ठीक आहे त्यानंतर तुमच्याकडून प्रेसिडेंट कडून बरोबर ना राष्ट्रपतींकडून त्याला परमिशन कधी मिळाली आहे ट्वेंटी एट फेब्रुवारी आणि मग ऑफिशियली एम आय टी ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन हा स्टेट गव्हर्नमेंटच्या गॅजेटमध्ये कधी आलाय बघा समजून घ्या ज्या वेळेला तो गॅजेटमध्ये येतो तेव्हापासून तो, ते तो इम्प्लिमेंट होतो बघा जेव्हापासून तो मध्ये इन्क्लूड झाला बरोबर ना त्यापासून तो काय झाला इम्प्लिमेंट झाला म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याला मध्ये कधी घेतलेला आहे फर्स्ट मार्च नाइनटी सिक्स्टी टू आणि तेव्हापासूनच तो काय झालाय इम्प्लिमेंट झालाय एम आय डी ऍक्ट नाईन सिक्स्टी वन पब्लिश्ड इन गॅजेट असा जर तुम्हाला क्वेश्चन विचारला किंवा तो इम्प्लिमेंट कधीपासून झाला तर सेम डेट असणार आहे फर्स्ट मार्च नाइनटीन हॉट सिक्स्टी टू सगळ्यात पहिल्यांदी बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बिड फर्स्ट ऑक्टोबर नाईन्टीन सिक्स्टी त्यानंतर एम आय डी वन त्यानंतर एम आय डी ऍक्टला प्रेसिडेंटनी परमिशन कधी दिली तर ट्वेंटी एट फेब्रुवारी नाईन्टीन सिक्स्टी टू आणि त्यानंतर तो, तो गॅझेटमध्ये कधी आला किंवा तो इम्प्लिमेंट कधी झाला तो फर्स्ट मार्च नाइनटीन सिक्स्टी टू ठीक आहे हा मग आता हा ऍक्ट आल्यानंतर हा जो तुमचा ऍक्ट आलाय या नंतर अंडर एम आय डी सीची स्थापना केली बरोबर म्हणजे एम आय डी सी स्थापना म्हणजे काय एम आय डी सी इस्टॅब्लिश कधी झाला एम आय डी सी तुमचा इस्टॅब्लिश झालाय कधी फर्स्ट ऑक्टोबर नाईनटीन सिक्स्टी टू डेट लक्षातच ठेवायची आहे ठीक आहे किती फर्स्ट ऑगस्ट फर्स्ट ऑगस्ट तुमची ची काय झालेली झालेली आहे आहे इस्टॅब्लिशमेंट सो कधी कधी विद्यार्थ्यांना हे देखील माहित नसतं की स्थापना म्हणजे इस्टॅब्लिशमेंट ठीक आहे सो जर तुम्हाला क्वेश्चन आला इस्टॅब्लिशमेंट कधी झाली एम आय डी तर फर्स्ट ऑगस्ट नाईन्टीन हॉट सिक्स्टी टू ठीक आहे सो या सगळ्याच्या सगळ्या डेट तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे ठीक आहे सो ऍटलीस्ट मी सांगेल तुम्हाला या तीन डेट एक दोन आणि तीन या तुमच्या पाठच असल्या पाहिजे ह्या देखील पाठ करून ठेवा काहीही जास्त लोड येणार नाही पण ऍट एक दोन तीन ह्या तर पाठच असल्या पाहिजे एम आय डी ऍक्ट प्रेसिडेंटनी परमिशन कधी दिली ट्वेंटी एथ फेब्रुवारी आणि ऍक्च्युअल मध्ये तो इम्प्लिमेंट कधी झाला फर्स्ट मार्च नाइन्टी सिक्स्टी टू आणि जो तुमचं इस्टॅब्लिशमेंट आहे एमआयडीसी म्हणजे एम आय डी ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वनच्या अंडर एम आय डी सीची त्याची कधी स्थापना झाली इस्टॅब्लिशमेंट झाली ती कधी झाली फर्स्ट ऑगस्ट नाईन्टीन हॉट सिक्स्टी टू क्लिअर हा चला आता जाऊयात आपण पुढे तर एम आय डी सीचं जे हेडक्वार्टर आहे हे कुठे आहे मुंबईमध्ये याचं काय आहे हेडक्वार्टर आहे त्याला म्हटलं जातं उद्यम ठीक आहे आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार टॅगलाईन काय आहे उद्यमात सकल समृद्धी ही त्याची काय आहे टॅगलाईन आहे आता सध्याला एम आय डी सीचे जे सीईओ आहे ते कोण आहे डॉक्टर विपिन शर्मा कोण आहे डॉक्टर विपिन शर्मा त्यानंतर चे जे चेअरमन आहे ते कोण आहे उदय सामंत आहे कोण आहे उदय सामंत ह्या देखील स्टॅटिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे करंटच्या ह्या गोष्टी आहेत पण ह्या एम आय डी सी मध्ये आहेत म्हणून या ठिकाणी मी त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे चला आता जाऊयात पुढे ओके आता हा जो तुमचा एम आय डी ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी वन आहे हा जो तुमच्याकडे ऍक्ट आहे एमआयडी ऍक्ट नाईन्टीन हॉट सिक्स्टी वन तर यामध्ये नंबर ऑफ चॅप्टर किती आहेत काही टेन्शन घ्यायची नाही प्रत्येक गोष्ट तुमची कव्हर होणार आहे प्रत्येक पॉईंट जो मी या ठिकाणी बोलतोय तो प्रत्येक पॉईंट तुम्हाला समजणार आहे तुमचा पॉईंट ना पॉईंट कव्हर झाल्यामुळे तुमचा प्रत्येक क्वेश्चन त्या ठिकाणी होणार आहे ठीक आहे हा सो so, आता एम आय डी सिक्स्टी वन याची जर मी गोष्ट केली तर याला किती चॅप्टरमध्ये डिवाईड केलेला आहे तर नंबर ऑफ चॅप्टर जे आहेत हे आहेत सात ठीक आहे तुम्ही म्हणाल की सर हे खाली काय लिहिले टोटल चॅप्टर एट इथे तुम्ही सात म्हणताय इथे आठ म्हणताय सगळं समजेल ठीक आहे नंबर ऑफ सेक्शन किती आहेत सो नंबर ऑफ सेक्शन आहे तुमच्याकडे सिक्स्टी नाईन नंबर ऑफ चॅप्टर आहे तुमच्याकडे सात नंबर ऑफ सेक्शन आहे तुमच्याकडे सिक्स्टी नाइन अरे पण खाली काय म्हटलं टोटल सेक्शन सेव्हन्टी टू हे कुठून आलं सगळं सांगतो ठीक आहे आता खाली म्हटले लास्ट सेवन आहे लास्ट सेक्शन तुमचं सिक्स्टी नाईन आहे काही टेन्शन घेऊ नका हा जो काही तुमचा एम सी ऍक्ट आहे नाइनटीन सिक्स्टी वनचा ठीक आहे याला किती मध्ये डिवाइड केले तर तो सात चॅप्टरमध्ये डिवाइड केले ठीक आहे चा बर या सात चॅप्टरच्या आतमध्ये बरोबर ना याच्या अंडरमध्ये किती सेक्शन आहेत तर सिक्स्टी नाईन सेक्शन आहेत तर कसं मी सगळं तुम्हाला सांगतो ठीक आहे हा पण आता समोर मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते पाहून घाबरायचं नाही हे जे काय तुमचे नावं दिसतील हे सेक्शन दिसतील याला पाहून घाबरायचं नाही हा प्रत्येक पॉईंट न पॉईंट आपल्याला पुढे गेल्यावर पाहायचं आहे आजच्या लेक्चरमधील त्यातील फक्त स्टार्टिंगचे दोन नावं आपल्याला लक्षात ठेवायचे बाकी तुम्हाला आता सध्या काही बघायचं नाही ठीक आहे पण ह्या गोष्टी मला तुम्हाला समजून सांगायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवतो चॅप्टर वन बघा तुम्ही चॅप्टर वन तुमच्याकडे आहे या चॅप्टर वन मध्ये हे तुमचे सेक्शन आहेत या साइडला जे दाखवलेत हे सेक्शन आहेत ठीक आहे हा किती सेक्शन आहे चॅप्टर वन मध्ये तुमचा पहिला सेक्शन आणि दुसरा सेक्शन हा चॅप्टर वन मध्ये आहे चॅप्टर टू मध्ये जर तुम्ही पाहिलं हा तुमच्याकडे चॅप्टर टू आहे यामध्ये तीन पासून तेरा पर्यंत तुमचे सेक्शन आहेत चॅप्टर थ्रीमध्ये जर तुम्ही पाहिलं चॅप्टर मध्ये जर पाहिलं तर फोर्टीन पासून एटीन पर्यंत तुमचे सेक्शन आहे अजिबात घाबरू नका याला पाहून अजिबात घाबरायचं नाही सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या डोक्यात जाणार आहे आजच्या पुरते फक्त हे दोनच नाव आहेत हे आपल्याला एक्सप्लेन करायची आहे आता काही टेन्शन घ्यायचं so, नाही ठीक आहे सो चॅप्टर वन मध्ये दोन सेक्शन आहे चॅप्टर टू मध्ये तुमच्याकडे तीन पासून तेरा पर्यंत आहे चॅप्टर थ्रीमध्ये चौदा पासून अठरा पर्यंत आहे चॅप्टर फोर मध्ये जर पाहिलं तुम्ही चॅप्टर फोर मध्ये जर पाहिलं तर एकोणावीस पासून अठ्ठावीस पर्यंत सेक्शन आहेत चॅप्टर फाईव्ह मध्ये चॅप्टर फाईव्ह मध्ये एकोणतीस आणि तीस आहे चॅप्टर सिक्स मध्ये चॅप्टर सिक्स मध्ये थर्टी वन पासून फोर्टी टू पर्यंत चॅप्टर किती चॅप्टर हा तुमचा फाईव्ह होता चॅप्टर सिक्स मध्ये थर्टी वन पासून फोर्टी टू पर्यंत तुमचे सेक्शन आहेत त्यानंतर एक महत्वाची गोष्ट बघा चॅप्टर सिक्स ऑलरेडी झाला इथे हा चॅप्टर सिक्स आहे पण या चॅप्टर सिक्सचा एक सब चॅप्टर तयार केला चॅप्टर सिक्स ए समजतंय ना चॅप्टर सिक्स ए हा नवीन एक चॅप्टर तयार केला त्यामध्ये एक तुम्ही सेक्शन ऍड केला ऑलरेडी तुमचा फोर्टी टू इथे होता ऑलरेडी फोर्टी टू इथे होता त्यामध्ये अजून एक त्या ठिकाणी काय ऍड केलेलं आहे एक सेक्शन ऍड केलेला आहे आणि तो सेक्शन आहे फोर्टी टू ए काय आहे फोर्टी टू ए समजते हा काय टेन्शन घेऊ नका सहा चॅप्टर झाले आता आहे तुमच्याकडे हा चॅप्टर नंबर सेवन आता चॅप्टर नंबर सेवन मध्ये हे तुमचे सिक्स्टी नाईन पर्यंत काय आहे या ठिकाणी हे सेक्शन आहेत काही टेन्शन घेऊ नका सगळं सांगतो बघा मी तुम्हाला काय सांगितलं काय सांगितलं मी तुम्हाला चॅप्टर किती चॅप्टर सांगितले मी तुम्हाला सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं इथे तुम्हाला ज्या वेळेला दिसत आहेत बरोबर हे तुम्हाला किती चॅप्टर दिसत आहेत सात चॅप्टर दिसत आहेत ओके हा बरं एक गोष्ट ऑब्झर्व करा हा सहावा चॅप्टर इथे होता समजतंय ना हा सहावा चॅप्टर या ठिकाणी होता यामध्ये अजून एक सब चॅप्टर तयार केला सिक्स ए म्हणून तो एक या ठिकाणी ऍड झाला म्हणून जर तुम्हाला कुणी विचारलं टोटल चॅप्टर किती टोटल चॅप्टर किती हे जर तुम्हाला कुणी विचारलं तर आपण काय सांगतो एट सांगतो ठीक आहे हा आता सेक्शनची गोष्ट करूयात ठीक आहे हा सेक्शन आता तुम्हाला लास्टचा जो आकडा आहे हा किती दिसतोय रे हा लास्टचा आकडा तुम्हाला किती दिसतोय सिक्स्टी नाईन तुमच्याकडे सेक्शन आहे म्हणजे वन पासून सिक्स्टी नाईन पर्यंत सेक्शन आहे पण जर तुम्हाला कुणी विचारलं टोटल सेक्शन किती काही टेन्शन घेऊ नका टोटल सेक्शन आता हे कुठून आलं रे दाखवतो तुम्हाला दाखव इकडे बघा इथे बघा बघा हा चॅप्टर सिक्स मध्ये तुमच्याकडे फोर्टी टू सेक्शन पर्यंत होते म्हणजे पासून झालेच पण आता ए मध्ये हा, 42 ए हा एक एक फोर्टी टू ए पण तयार केला म्हणजे हा अजून एक एक्स्ट्रा ऍड झाला सेक्शन सिक्स्टी नाईन तर आपण काउंट केले त्याच्यामध्ये हा काउंट केलेला नाहीये वन पासून सिक्स्टी नाईन पर्यंत झाला पण फोर्टी टू चा ए हा एक सेक्शन त्या ठिकाणी ऍड झाला त्यानंतर जर तुम्ही बघितलं चॅप्टर सेव्हन मध्ये फोर्टी थ्रू फोर्टी थ्री पण सेक्शन आहे पण त्यासोबतच फोर्टी थ्री वन ए हा देखील एक ऍड झाला सेक्शन ठीक आहे आणि तुमच्या मध्ये अजून एक इथे तुमच्याकडे फिफ्टी पण आहे पण इथे फिफ्टी देखील इन्क्लूड केलेला आहे म्हणजे हा काय झाला तुमचा तिसरा झाला म्हणजे तुमचे सिक्स्टी नाईन तर होते पण अधिक त्याच्या तीन झालेत वन टू आणि थ्री म्हणजे हा काय झाला सेवन्टी टू झाला समजते जर तुम्हाला कुणी नॉर्मल जनरल क्वेश्चन विचारला की नंबर ऑफ चॅप्टर किती आहेत तर नंबर ऑफ चॅप्टर आहे तुमच्याकडे सात टोटल चॅप्टर किती आहे तर टोटल चॅप्टर आहेत आठ सेक्शन किती आहे तर सिक्स्टी नाईन टोटल सेक्शन किती आहे तर सेव्हन्टी टू ठीक आहे हा तर शेवटचा चॅप्टर कोणता आहे अरे आठ जरी चॅप्टर असतील टोटल चॅप्टर आठ जरी असतील तर शेवटचा कोणता आहे सातवा आहे टोटल टोटल कोणता आहे सातवा आहे म्हणजे लास्ट चॅप्टर विचारलं तर लास्ट चॅप्टर असणार आहे सेवन Section, section 72 तो लास्ट सेक्शन बघा सेक्शन जरी सेवेंटी टू असले तर लास्ट सेक्शन कोणता दिसतोय सिक्स्टी नाईन समजते या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुमच्या मी क्लिअर केलेल्या आहेत तेच या ठिकाणी दिले नंबर ऑफ चॅप्टर सात आहेत टोटल नंबर ऑफ चॅप्टर म्हणतात किती झाले ऍट झाले एक्स्ट्रा कोणता झाला तुमचा सिक्स ए तिथे एक्स्ट्रा ऍड झाला करेक्ट हा नंबर ऑफ सेक्शन किती आहेत सिक्स्टी नाईन आहे बरोबर हा पण सब सेक्शन ऍड केल्यानंतर टोटल सेक्शन किती झाले तुमचे सेवेंटी टू झाले एक्स्ट्रा कोणकोणते आहेत फोर्टी टू ए त्यानंतर फोर्टी थ्री वन ए आणि फिफ्टी ए हा काय झालेला त्या ठिकाणी एक्स्ट्रा सेक्शन ऍड झालेले आहे ठीक आहे लास्ट विचारला टोटल चॅप्टर सर तुम्ही म्हणता टोटल चॅप्टर आठ आहे मग लास्ट कोणता आहे सात नंबरचा कारण की एक सब चॅप्टर आहे ठीक आहे हा सेक्शन तुम्ही म्हणता सर सेव्हन्टी टू आहे मग लास्ट सेव्हन्टी टू पाहिजे नाही ते सब आहेत सब सेक्शन आहे मग लास्ट कोणता आहे तुमचा सिक्स्टी नाईन लास्ट चाव्हन आहे लास्ट सेक्शन तुमचा किती आहे सिक्स्टी नाईन त्या ठिकाणी आहे क्लिअर माझ्यामध्ये काहीही डाऊट नसला पाहिजे ठीक आहे चला आता जाऊया पुढे ओके okay? याचं काम या ठिकाणी झालं आता जाऊयात आपण पुढे ओके सो आपण ऍक्टला सुरुवात करतोय ठीक आहे आता या ऍक्ट मध्ये एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची हे आधीच मी तुम्हाला सांगितलं प्रेसिडेंटनी परमिशन तुम्हाला कधी दिली अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट ठीक आहे मध्ये कधी आलं फर्स्ट मार्च नाइनटीन सिक्स्टी टू समजतंय हा या गोष्टी लक्षात ठेवायच्या ओके इथे महत्वाची गोष्ट काय आहे की हा जो तुमचा एम आय डी ऍक्ट बनवला याचा मेन पर्पज काय आहे डायरेक्ट याच्यावर क्वेश्चन येणार ठीक आहे डायरेक्ट कोणत्या पॉईंटवर येणार ते पण मी तुम्हाला सांगतो ठीक आहे याचा मेन पर्पज काय आहे याचा मेन पर्पज आहे ऑर्डरली म्हणजे सिस्टमॅटिकपणे कशाची इस्टॅब्लिशमेंट करायची ऑर्डरली इस्टॅब्लिशमेंट इन इंडस्ट्रियल एरिया अँड इंडस्ट्रियल इस्टेट्स ऑफ इंडस्ट्रीज इस्टेट इन स्टेट ऑफ महाराष्ट्रा बघा इथे सगळ्यात आधी काय व्हायचं की तुमचं मुंबईचे ठिकाण होतं बरोबर मुंबईमध्ये तुमचं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ही जास्त पाहिजे ठीक आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाली पाहिजे त्यासाठी तुमची एम आय डी सी स्थापना केली अंडर हॉट एम आय डी ऍक्ट सिक्स्टी वन याचा मेन उद्देश काय आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुमचं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाली पाहिजे पण कशाप्रकारे डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमधून जर क्वेश्चन आला तर असाच येऊ शकतो त्याचा ऑप्शन एक असणार आहे ऑर्डरली इस्टॅब्लिशमेंट इन इंडस्ट्रीयल एरिया अँड इंडस्ट्रीय स्टेट ऑफ इंडस्ट्रीज इन स्टेट ऑफ महाराष्ट्र हा त्याचा मेन काय असणार आहे पर्पज असणार आहे डोक्यातच घालून घ्यायचं बाकीचं काहीही लक्ष द्यायचं नाही इथून जर क्वेश्चन आला तर हा क्वेश्चन येईल ऑर्डरली इस्टॅब्लिशमेंट इन इंडस्ट्रियल एरिया अँड इंडस्ट्रियल स्टेट ऑफ इंडस्ट्रीज इन स्टेट ऑफ महाराष्ट्र हा त्याचा मेन काय आहे पर्पज त्या ठिकाणी आहे क्लियर चला आता जाऊयात पुढे आता आपण सुरू करतोय आपला चॅप्टर वन ठीके आपला चॅप्टर वन आणि ह्या चॅप्टर वनचं नाव आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं चॅप्टर वनचं नाव काय आहे ते आहे प्रिलिमनरी काय आहे प्रिलिमिनरी हे त्याचं काय आहे नाव आहे यामध्ये दोन सेक्शन आहे त्यातील पहिला सेक्शन आपण या ठिकाणी बघतोय सो पहिला सेक्शन आपला काय आहे शॉर्ट टायटल बरोबर ना त्याचं नाव काय आहे हा जो काही तुम्ही ऍक्ट बनवता याचं नाव काय आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याची व्याप्ती म्हणजे हा कुठपर्यंत वापर कशासाठी वापरू शकतो महाराष्ट्रासाठी वापरू शकतो पूर्ण ऑल ओव्हर इंडियासाठी वापरू शकतो महाराष्ट्राच्या काही सिटीसाठी वापरू शकतो कशासाठी वापरू शकतो किंवा सगळ्यांसाठी वापरू शकतो ते पण आपल्याला कुठे कळतंय सेक्शन वन मध्ये चॅप्टर वन मध्ये सेक्शन वन मध्ये तुम्हाला कळणार आहे याचं टायटल काय आहे आणि त्याचं एक्सटेंड काय आहे म्हणजे तो कुठपर्यंत त्याची व्याप्ती आहे ठीक आहे इंग्लिश वर्ड लक्षातच ठेवायचे ठीक आहे हा आता हा काय म्हटली सेक्शन वन हा जो वन दिसतोय हा कशाचा आहे सेक्शन वनचा आहे तुमच्याकडे जर हार्ड कॉपी असेल तुम्हाला वापरण्याची गरज नाही मी जी पीडीएफ दिली बस तेवढीच करायची ठीक आहे हा जो वन आला हा एक्स्ट्रा कशा झाला सेक्शन वनचा हा आलाय ठीक आहे त्याच्या अंडर त्याने दोन पॉईंट एक्सप्लेन केले पहिला पॉईंट काय दिस ऍक्ट मे बी कॉल्ड म्हणजे ह्या ऍक्टला काय नाव आहे महाराष्ट्र महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी वन म्हणून याला काय म्हंटल एम आयडीसी ऍक्ट नाही म्हटले काय म्हटले बघा महाराष्ट्राचा तुमचा आहे या ठिकाणी एम इंडस्ट्रियलचा आय डेव्हलपमेंटचा डी आणि काय आहे हा ऍक्ट आहे नाईनटीन सिक्स्टी वन चा समजतंय याला एम आयडीसी ऍक्ट म्हणायचं नाही याला काय म्हणायचं एम आय डी ऍक्ट नाईंटीन सिक्स्टी वन सो एम आयडी याला एम आय डी ऍक्ट नाईंटीन सिक्स्टी वन म्हणायचं हे कुठे सांगितलेलं आहे एम आय डी ऍक्ट नाईंटीन सिक्स्टी वन कोणत्या सेक्शन मध्ये चॅप्टर नंबर वन सेक्शन वन मध्ये हे सांगितलेलं आहे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बरोबर कुठे सांगितले एकदम सिंपल आहे तुमचा जो सेक्शन वन आहे याच्यामध्ये याचं नाव दिलेलं आहे ठीक आहे मग हा कुठपर्यंत वापरला जाऊ शकतो एकदम इम्पॉर्टंट पॉईंट नंबर टू इट एक्सटेंड्स म्हणजे याची व्याप्ती कुठे आहे बरोबर ना आता हे मराठी शब्द लक्षात ठेवायचेच नाही ठीक आहे तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय इट एक्सटेंड टू दी होल ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र स्टेटसाठी हा आहे कुठपर्यंत आहे हा एक्सटेंड कुठपर्यंत आहे स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जाऊ शकतात एम आय डी वन एक्सटेंड टू दी शकतो सम पार्ट ऑफ महाराष्ट्र दुसरा असू शकतो ऑल ओव्हर इंडिया तिसरा असू शकतो द होल ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि लास्ट असू शकतो ऑल ऑफ दीज तर तुमचा आन्सर काय असणार आहे द होल ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र दोन क्वेश्चन इथूनच तयार झाले ठीके एम आय डीन सिक्स्टी वन हे नाव तुम्हाला कुठे दिसणार आहे वन अंडर सेक्शन मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो की एम आय डी एक्ट हा कुठपर्यंत एक्सटेंड आहे तो कुठपर्यंत आहे होल स्टेट ऑफ हा इंडिया महाराष्ट्राच्या बाहेर नाही किंवा महाराष्ट्राच्या थोड्याच पार्टला आहे असं नाही सर्वच्या पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रासाठी हा असणार आहे ठीक आहे तो जेवढा पार्ट झाला त्याच्यात दोन चार एमसुक घेऊन टाकूयात म्हणजे तुमचं काम सिंपल होऊन जाईल बरोबर हा एम आय डी एक्ट नाईन सिक्स्टी वन पब्लिश्ड इन गॅजेट अँड इम्प्लिमेंटेड बाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट फ्रॉम कधीपासून झालं हे आधीच तुम्हाला सांगितलं होतं किती फर्स्ट मार्च नाइनटी सिक्स्टी टू मागे जाऊन पाहू शकता ठीक आहे एम आय डी सी इस्टॅब्लिश्ड इन एम आय डी सी ची स्थापना कधी झाली एम आय डी सीची स्थापना झाली कधी फर्स्ट ऑगस्ट नाईन्टीन सिक्स्टी टू तुम्ही मागे जाऊन पाहू शकता बघा इथे एम आय डी ची जी स्थापना आहे ही कधी झालेली आहे फर्स्ट ऑगस्ट सिक्स्टी so टू आणि तुम्हाला विचारलं तर गॅजेटमध्ये कधी आलं तर फर्स्ट मार्च नाईन हॉट सिक्स्टी टू ठीक आहे कव्हर झालेले आहेत ठीक आहे हा सम पार्ट ऑफ महाराष्ट्र मुंबई अँड पुणे ओन्ली ऑल ओव्हर इंडिया कुठे आहे? आहे? आहे दी होल ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र पूर्ण स्टेटला आहे याचा आन्सर काय असणार आहे डी या ठिकाणी आन्सर असणार आहे क्लिअर चला चौऱ्यात पुढे नेक्स्ट व्हॉट इज दी मेन पर्पज ऑफ एम आय डी ऍक्ट नाइन्टीन सिक्स्टी वन एम आय डी ऍक्ट नाईन सिक्स्टी वनचा मेन पर्पज काय आहे ठीक आहे वाचा लगेच समजून जाईल फॉर गेटिंग फंड्स फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट ऑप्शन वन दुसरं फ्रॉम इम्प्रुव्हिंग इन्फ्रास्ट्रक्चर ऑप्शन टू फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑफ ओन्ली मुंबई अँड इंडस्ट्रीज ऑप्शन थ्री आणि लास्ट फॉर ऑर्डरली इस्टॅब्लिशमेंट मग अशीच मी तुम्हाला अंडरलाईन करून दिली होती फॉर ऑर्डरली इस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडस्ट्रीयल इस्टेट इन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीयल एरिया आणि इंडस्ट्रीयल इस्टेट याची ऑर्डरली इस्टॅब्लिशमेंट करण्याचं काम कुणाचं आहे हे पर्पज कुणाचं आहे एमआय ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन चा आहे क्लियर चला नेक्स्ट इन एम आय डी ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन लास्ट सेक्शन इज अरे लास्ट चा सेक्शन कोणता टोटल सेव्हन्टी टू आहे टोटल सेक्शन विचारले तर सेव्हन्टी टू आहे पण लास्ट कोणता आहे सिक्स्टी नाईन आहे इन एम आय डी ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन टोटल चॅप्टर किती चैप्टर्स आहेत टोटल चॅप्टर लास्ट चॅप्टर नाही विचार लास्ट लास्ट विचारला तर सात आहे टोटल चॅप्टर किती आहेत आठ त्या ठिकाणी चॅप्टर आहेत क्लिअर आता यापेक्षा सिम्पल काहीही नसू शकतं ठीक आहे सो आपण सुरुवात जी केलेली आहे चॅप्टर वनला चॅप्टर वनमध्ये तुमचा सेक्शन वन जो होता तो झालेला आहे त्यावर क्वेश्चन देखील झालेले आहे आता सेक्शन टू ठीक आहे समजून घ्या काही टेन्शन घ्यायचं नाही काहीही टेन्शन घ्यायचं नाही मी तुमच्या समोर आहे म्हटलं टेन्शन घ्यायचं नाही प्रत्येक बारीक सारीक गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि सिंपल लँग्वेजमध्ये पोहोचवतो कोणतीही अननेसेसरी गोष्ट तुम्हाला सांगत बसत नाही ज्याचा इथे कुठेही देणं घेणं नाही अशी कोणतीही गोष्ट तुम्हाला दिसणार नाही जी लागणार आहे जी परीक्षेला विचारली जाऊ शकते अशीच गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ओके समजून घ्या आता सेक्शन टू मध्ये काही डेफिनेशन दिल्यात तुम्ही मला सर हे डेफिनेशन कुठून आल्यात म्हणे बघा इथे आता हा जो काय ऍक्ट आहे हा जवळजवळ तुम्ही जर बघितलं पन्नास साठ पेजेसचा हा तुमचा ऍक्ट आहे बरोबर तर यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी उल्लेख केलेला असतो जसं की अम्युनिटी काय आहे ठीक आहे बिल्डिंग काय आहे कलेक्टर काय आहे कॉर्पोरेशन काय आहे डेव्हलपमेंट काय आहेत भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आपल्याला बघायच्या आहेत ठीक आहे हां मग प्रत्येक वेळेला त्याचं एक्सप्लेनेशन तिथं देणं पॉसिबल नाहीये बरोबर ना मग अम्युनिटी म्हटलं की भरपूर साऱ्या गोष्टी आल्यात बरोबर ना हा मग एकदाच त्याचा अर्थ सांगून टाकायचा बरोबर ना पहिल्यांदा त्याचा अर्थ सांगून टाकायचा सा, मग नंतर फक्त ते शॉर्ट वर्ड युज करायचे मग फक्त अम्युनिटी यूज करायचं त्याच्या पुढचं काय आहे ते यूज करायचं नाही ओके हा सपोज एमआयडीसी महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बरोबर ना याची डेफिनेशन त्यांनी आत्ताच दिली की कॉर्पोरेशनला याला एमआयडीसी महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला फक्त कॉर्पोरेशन म्हणायचं यादीच देऊन टाकलं त्यांनी समजते ना मग ह्या डेफिनेशनचे अर्थ आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे म्हणजे हे लेक्चर आपलं संपेल यावर काही क्वेश्चन बघायचे हे लेक्चर काय होणार या ठिकाणी संपणार काही टेन्शन घेऊ नका चला आता सगळ्यात पहिलं बरोबर सेक्शन टू आपण बघतोय डेफिनेशन मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पहिलाच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो इन एम ऑर प्रोव्हाइडेड इन विच ऑन ऑफ द फॉलोइंग सेक्शन मग कुठे आहे, दे आहे ते सेक्शन टू मध्ये ह्या सगळ्या तुमच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत ठीक आहे सो त्यातील पहिलं आता याचे सब आहेत समजतंय ना म्हणजे हा तुमचा टू ए झाला हा टू ए हा झाला तुमचा टू तु बी तु हा झाला तुमचा टू तु सी हा झाला तुमचा टू तु डी हा झाला तुमचा टू ई हा झाला तुमचा टू एफ ठीक आहे हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला ठीक आहे सो so, टू ए बघा ए म्हणजे एम्युनिटी ए पासून सुरू होणार होणार्युनिटी ठीक आहे हा तर ह्या एम्युनिटीच काय काय असणार आहे ॲम्युनिटी इन्क्लूड आता ह्या एम्युनिटी मध्ये काय काय असणार आहेत रोड असणार आहेत सप्लाय ऑफ वॉटर असणार आहे इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय असणार आहे बरोबर स्ट्रीट लाइटिंग असणार आहेत ठीक आहे जाऊयात पुढे काही टेन्शन घ्यायचं नाही ड्रेनेज असतील सिव्हरेज असतील ठीक आहे कॉन्झर्व्सी अँड अदर कन्व्हिनियन्स ऍज दी स्टेट ऑफ गव्हर्नमेंट मे म्हणजे गव्हर्नमेंटने सांगितलेले किंवा मध्ये दिलेले असे कोणतेही काम हे कशामध्ये असणार आहे मध्ये असणार आहेत तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मध्ये काय काय इन्क्लूड आहे विच वन ऑफ द फॉलोईंग विच ऑफ द फॉलोइंग थिंग्स आर इन्क्लुडेड इन हॉट एम्युनिटी सो ऑप्शन वन असू शकतो रोड दुसरा असू शकतो सप्लाय वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी थर्ड असू शकतो स्ट्रीट लाइटिंग एंड लास्ट असू शकतो ऑल ऑफ दीज झालं मग तुमचा आन्सर आन्सर काय झालं ऑल ऑफ दिस किंवा दुसरा क्वेश्चन असू शकतो इन विच ऑफ द फॉलोइंग इन विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन इन विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन इन एम आय डीन सिक्स्टी वन एम्युनिटी आर इन्क्लुडेड मग ऍम्युनिटी कुठे इन्क्लूड केलेल्या आहेत तर तुमचं पहिलं ऑप्शन असू शकतो सेक्शन टू सेक्शन थ्री आणि लास्ट ऑप्शन असेल सेक्शन टू आन्सर काय असणार आहे टू ए हे तुमचं आन्सर असणार आहे म्हणजे टू ए जर हा ऑप्शन मध्ये नसेल तर मग तो हा करेक्ट असणार आहे पण इथे तुम्हाला काय देणं गरजेचं आहे टू ए मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या so, आहेत ठीक आहे सो एम्युनिटी म्हटलं की डोक्यामध्ये एकच आलं पाहिजे टू ए सेक्शन टू ए क्लिअर चला आता टू बी आता हा आहे बिल्डिंग बघा बी फॉर व्हॉट बिल्डिंग बी नंबरला काय आहे बी ला काय आहे बिल्डिंग आहे ओके मग बिल्डिंग कशा कशाला म्हणायचं याची डेफिनेशन त्यांनी आधीच देऊन ठेवली आहे बिल्डिंग कशा कशाला म्हणायचं त्याची डेफिनेशन त्यांनी आधीच देऊन ठेवलेली आहे ओके okay? मग आता मी बिल्डिंग कशाला म्हणत मीन्स एनी स्ट्रक्चर ऑर इरेक्शन एखादं स्ट्रक्चर किंवा इरेक्शन ऑर पार्ट ऑफ स्ट्रक्चर ऑर इरेक्शन एखादं स्ट्रक्चर किंवा इरेक्शन किंवा त्या स्ट्रक्चरचा काही पार्ट किंवा त्या इरेक्शनचा काही पार्ट याला काय म्हटलं जाईल बिल्डिंग म्हटलं जाईल इथेच ते थांबलेलं नाहीयेत पुढे काय टू बी फॉर पण तो कशासाठी युज होऊ शकतो तो रेसिडेन्शियल पर्पज साठी युज होऊ शकतो तो इंडस्ट्रियल पर्पज साठी युज होऊ शकतो तो कमर्शियल साठी देखील युज होऊ शकतो बरोबर ना हा याच्या कामासाठी मग तो आता यूज होत असेल किंवा नसेल ते देखील त्यांनी म्हटलेलं आहे वेदर इन नॉट सगळ्याचे सगळे जे हायलाइट केलेले पॉईंट आहेत हे इम्पॉर्टंट आहे मग याच्यावर कोणताही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो तुम्हाला विचारू शकतात शकता शकता बिल्डिंग मीन्स बिल्डिंग मीन्स मग खाली ऑप्शन दिलेले जाऊ शकतात एनी स्ट्रक्चर ऑप्शन वन पार्ट ऑफ स्ट्रक्चर ला ऑप्शन थ्री एनी स्ट्रक्चर ऑर पार्ट ऑफ स्ट्रक्चर अँड लास्ट असेल नन ऑफ दीस तर तुमचं कोणताही स्ट्रक्चर किंवा त्याचा कोणताही पार्ट याला आपण बिल्डिंग म्हणू शकतो किंवा तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो डायरेक्टली लाईन दिली जाऊ शकते बिल्डिंग मीन्स एनी स्ट्रक्चर ऑर इरेक्शन ऑर पार्ट ऑफ स्ट्रक्चर ऑर इरेक्शन विच इंटेंडेड टू बी युज फॉर म ऑप्शन असेल रेसिडेन्शियल पर्पज इंडस्ट्रियल पर्पज कमर्शियल पर्पज अँड ऑल ऑफ दिस मान्सर काय असणार आहे इथे ऑल ऑफ दिस ठीक आहे सो तुमचा अजून एक प्रश्न या ठिकाणी होऊ शकतो की बिल्डिंगचा उल्लेख कुठे केलेला आहे इन विच वन ऑफ द फॉलोइंग सेक्शन बिल्डिंग आर इन्क्लुडेड ठीक आहे तो कुठे असणार आहे सेक्शन टू बी क्लिअर आता त्यानंतर आपण टू सी टू सी मध्ये काय दिलेलं आहे कलेक्टर सी फॉर हॉट कलेक्टर ठीक आहे हा जो तुमचा सी आहे बरोबर कलेक्टर जो आहे मग ह्या कलेक्टरची जी तुमची डेफिनेशन आहे ही कलेक्टरची डेफिनेशन कुठे दिलेली आहे तर ती टू सी मध्ये दिलेली आहे बस एवढंच या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं ठीक आहे त्यानंतर तुमचा टू डी जो आहे याच्यामध्ये कॉर्पोरेशनची डेफिनेशन दिलेली आहे देफिने समजून घ्या आता मग मी तया 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 तुम्हाला सांगितलं कॉर्पोरेशन म्हणजे काय प्रत्येक वेळेला मला समोर गेल्यावर महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एवढं मोठं म्हणायचं मला आलाय किंवा सांगायचं आलाय मग मी या सगळ्या वर्ल्डला फक्त कॉर्पोरेशन म्हणणार प्रत्येक वेळेला मी सांगत बसणार नाही की महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मग त्याला त्याला जर तुम्हाला टाळायचं असेल तर त्याची डेफिनेशन त्यांनी ऑलरेडी दिली त्याला फक्त मी कॉर्पोरेशन म्हणणार कॉर्पोरेशन म्हणजे काय कॉर्पोरेशन मीन्स महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ठीक आहे हा मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कॉर्पोरेशनची डेफिनेशन कुठे सांगितली तर कॉर्पोरेशनची डेफिनेशन सांगितलेली आहे टू डी मध्ये पण कॉर्पोरेशन एम आय डी सी म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे इस्टॅब्लिश कुठे झालं तर अंडर सेक्शन थ्री जिथे अजून आपण गेलेलो नाही पुढे जाणार आहोत लक्षात ठेवा काय सांगतोय मी डेफिनेशन कुठे सांगितली कॉर्पोरेशनची टू डी मध्ये सांगितली बरोबर हा एमआयडीसी किंवा कॉर्पोरेशन याची इस्टॅब्लिशमेंट पुढे गेल्यावर आपण पाहणार आहोत ती असणार आहे सेक्शन थ्री मध्ये दोघांमध्ये कन्फ्युजन करायचं नाही तेच सांगितले मग विद्यार्थी ते कन्फ्यूज होतात तुमच्याकडे जे कॉर्पोरेशन आहे बरोबर हा याची डेफिनेशन कॉर्पोरेशन म्हणजे काय महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन समजतंय ना हा याची डेफिनेशन कुठे सांगितलेली आहे सेक्शन टू डी मध्ये सांगितलेली आहे पण एम आय डी सी म्हणजे कॉर्पोरेशनची जी इस्टॅब्लिशमेंट आहे ही कुठे दिसणार आहे तुम्हाला सेक्शन तीन मध्ये दिसणार आहे पुढे गेल्यावर म्हणजे हे दोन क्वेश्चन वेगळे आहेत समजून घ्या ठीक <coughs> आहे हा त्यानंतर आहे टू ई ती म्हणजे डेव्हलपमेंट ठीक आहे टू ई म्हणजे काय आहे तुमच्याकडे डेव्हलपमेंट हे लक्षातच ठेवायचं ठीक आहे हा इथपर्यंत शिक्षण होता सिक्वेन्स होता ए फॉर एमिनिटी बी फॉर बिल्डिंग सी फॉर कलेक्टर आता डी म्हणजे काय झालं तुमचं कॉर्पोरेशन आणि ई म्हणजे तुमची झाली डेव्हलपमेंट ओके मग ही डेव्हलपमेंट म्हणजे काय डायरेक्टली क्वेश्चन तुम्हाला जो विचार आहे तिथपर्यंत मी जातो ठीक आहे डेव्हलपमेंट आपण कशाला म्हणणार आहोत मीन्स कॅरिंग आउट म्हणजे एखादं काम करायचं कॅरिंग आऊट बिल्डिंग बिल्डिंग बनवायचे किंवा इंजिनिअरिंग वर्क असेल किंवा क्युअरिंग असेल किंवा एनी अदर ऑपरेशन असेल याला मी काय म्हणू शकतो डेव्हलपमेंट म्हणू शकतो याला मी काय म्हणू शकतो डेव्हलपमेंट म्हणू शकतो म्हणजे माझं एखादं बिल्डिंगचं वर्क असेल माझं एखादं इंजिनिअरिंग वर्क असेल क्यरिंग वर्क असेल किंवा एनी ऑपरेशन असेल बरोबर ना हा पण कशावर कशावर जमिनीवर जमिनीच्या वर आणि जमिनीच्या खाली हे महत्वाचं आहे बघा इथे म्हंटले इन ओव्हर अंडर दी लँड हे जे काही आपण कामं करतोय बरोबर हे जमिनीच्या आत असू शकतात जमिनीवर असू शकतात जमिनीच्या वर असू शकतात तीनही ही कंडिशन पॉसिबिलिटी पॉसिबल आहेत डायरेक्टली तुम्हाला हे लाईनच देऊ शकतात डायरेक्टली डेव्हलपमेंट पर ॲज पर एम आय डीन सिक्स्टी वन डेव्हलपमेंट विथ इट्स ग्रॅमॅटिकल व्हेरिएशन मीन्स द कॅरिंग आउट ऑफ बिल्डिंग इंजिनिअरिंग क्वेरिंग और अदर ऑपरेशन खाली ऑप्शन असतील इन लँड सेकंड असेल ओव्हर लँड थर्ड असेल अंडर लँड अँड लास्ट असेल ऑल ऑफ दीज तुमचा आन्सर काय असणार आहे ऑल ऑफ दीज जे क्वेश्चन येणार आहेत ते डायरेक्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे ठीक आहे पण यामध्ये एक महत्वाचा पॉईंट आहे बघ बरोबर याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट देखील उल्लेख केलेला आहे हा देखील लक्षात ठेवा हे सगळे कामं तर झाले पण रिडेव्हलपमेंटचे जे काम असणार आहे तुमच्या मोठमोठ्या ज्या बिल्डिंग असणार आहेत बरोबर हे देखील कशामध्ये येणार आहे तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये येणार आहे पण एक काम आहे जे यामध्ये इन्क्लूड होणार नाही ते म्हणजे मायनिंग ऑपरेशन खूप इम्पॉर्टंट आहे हा डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो काय आहे मग काय अवघड आहे काही नाहीये तुम्हाला म्हणू शकतात की खालचं कोणता कोणतं काम जे आहे हे हे डेव्हलपमेंटमध्ये इन्क्लूड केलेलं नाही मग त्यामध्ये सगळे असतील कोणकोणते असतील इंजिनिअरिंग वर्क असेल बिल्डिंग बिल्डिंग्स असतील बरोबर क्वेरिंग असेल एनी अदर ऑपरेशन असेल ओके पण त्या ठिकाणी मायनिंग दिलेला असेल तो त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला नाही समजते ना म्हणजे मायनिंग ऑपरेशन हे डेव्हलपमेंट मध्ये कन्सिडर केलं जाणार नाही म्हणजे यामधले जे क्वेश्चन होते ते देखील या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहे ठीक so, सा आहे त्यानंतर आहे इंजिनियरिंग ऑपरेशन ठीक आहे तो खूप सिंपल आहे सो इंजिनिअरिंग ऑपरेशनचा उल्लेख कुठे केलेला आहे तर टू एफ मध्ये केलेला आहे ठीक आहे त्यामध्ये काय आहे इंजिनिअरिंग ऑपरेशन मध्ये लेंग आउट मीन्स ऑफ ऍक्सेस म्हणजे तुमचं जे काय ट्रॅव्हलिंग आहे त्याच्याबद्दल बोललेलं आहे टू दी रोड ऑर दी मीन्स ऑफ वॉटर सप्लाय ठीक आहे वॉटर सप्लाय आणि रोड बद्दल बोललेलं आहे कशामध्ये टू एफ मध्ये हा पार्ट झाला कशाचा सेक्शन टू चा, चा हा पार्ट झाला ठीक आहे काही नाही आता फक्त पाच मिनिटाचं काम या ठिकाणी राहिले ठीक आहे पण खूप खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता हा झाला तुमच्याकडे टू जी हा झाला टू एच हा झाला टू आय हा झाला टू जे हा झाला या ठिकाणी तुमचा टू के समजते आणि हा तुमचा टू ओके हा हे शेवटचे जे एक दोन दोन आहे की आणि एल आहे तेवढे इम्पॉर्टंट आहे त्याची फक्त नाव लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे पण हे सुरुवातीचे जे दोन आहेत फार इम्पॉर्टंट आहे इंडस्ट्रियल एरिया आणि इंडस्ट्रियल इस्टेट बघा लक्षातच ठेवायचं सेक्शन टू जी इंडस्ट्रियल एरिया डोक्यातच घालून घ्यायचं सेक्शन टू जी इंडस्ट्रियल एरिया आणि टू एच इंडस्ट्रियल इस्टेट दोघं समजून घ्या काय आहेत इंडस्ट्रियल एरिया मीन्स एनी एरिया डिक्लेअर्ड बाय एरिया बाय हॉट स्टेट ऑफ गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटने एखाद्या एरियाला इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप केला कशामध्ये ऑफिशियल मध्ये समजते ना ऑफिशियल मध्ये कशासाठी टू डेव्हलप बरोबर ना विच इज टू बी डेव्हलप अँड व्हेअर इंडस्ट्रीज आर टू बी अकोमोडेटेड म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने काय केलंय असा एक, एक एरिया निवडलाय असा एक एरिया निवडलाय बरोबर ना आणि तो मध्ये देखील तो त्यांनी सांगितलेला आहे अशा एरियामध्ये काय होणार आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होणार आहे त्या एरियाला काय म्हटलं जाणार आहे त्या एरियाला म्हटलं जाणार आहे इंडस्ट्रियल एरिया, 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 एरिया। खूप सिंपल आहे म्हणजे असं काही रॉकेट आहे त्यामध्ये नाही पण तो सांगितलाय कुठे सेक्शन टू जी मध्ये सांगितलाय ठीक आहे हा कुणी सांगितलाय स्टेट गव्हर्नमेंटने सांगितलंय कशामध्ये सांगितलं आहे गॅजेटमध्ये आणि तिथे काय करायचं आहे तुम्हाला तिथे तुम्हाला करायची आहे डेव्हलपमेंट करायची आहे कोणती इंडस्ट्रीज इंडस्ट्री त्या ठिकाणी येणार आहे त्याची त्या ठिकाणी काय करायची आहे डेव्हलपमेंट आपल्याला करायची आहे हे कुठे सांगितलेलं आहे इंडस्ट्रीयल एरिया हा कुठे सांगितलेला आहे सेक्शन टू जी मध्ये सांगितला आहे पण आता इम्पॉर्टंट आहे की टू एच इंडस्ट्रीय इस्टेट दोघांमध्ये कन्फ्युजन होतं बघा हा तुमचा झाला इंडस्ट्रीयल एरिया या इंडस्ट्रीयल एरियामध्ये हा छोटीशी एक साइट आहे बरोबर ना ही छोटी काय आहे एक साइट आहे जिथे आता तुमची इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होणार आहे किंवा केलेली आहे त्याला म्हटलं जाईल इंडस्ट्रियल इस्टेट मीन्स एनी साइट फार इम्पॉर्टंट आहे हा साईट वर्ड फार इम्पॉर्टंट आहे यावर डायरेक्ट क्वेश्चन क्लिक होईल इट इज वॉट इट मीन्स एनी साइट सिलेक्टेड बाय आता कुणी सिलेक्ट केली स्टेट गव्हर्नमेंटने सिलेक्ट केली व्हेअर दी कॉर्पोरेशन बिल्ड फॅक्टरीज आता तिथे कॉर्पोरेशन काय करणार आहे फॅक्टरी बिल्ड करणार आहे अँड अदर बिल्डिंग अँड मेक्स देम अवेलेबल फॉर एनी इंडस्ट्रीज ऑर क्लास ऑफ इंडस्ट्री म्हणजे जो एरिया होता बरोबर बर ना हा इंडस्ट्रियल एरिया कुणी डिसाइड केला आहे स्टेट गव्हर्नमेंटने केला कुठे केला ऑफिशियल गॅझेटमध्ये सांगितलंय की आता हा काय आहे तुमच्याकडे हा इंडस्ट्रियल एरिया आहे आता इथे इन फ्युचर काय होणार आहे डेव्हलपमेंट होणार आहे ओके आता त्यातील काही एरिया काय केला यांनी सिलेक्ट केला बरोबर एक साइट सिलेक्ट केली बरोबर एक साइट सिलेक्ट केली आता त्या साईट वर काय केलं त्यांनी बिल्डिंग किंवा फॅक्टरीज तयार केल्या आणि त्या आता अवेलेबल केल्या कशासाठी इंडस्ट्रीज साठी अवेलेबल केल्या केल्या किंवा काही क्लास ऑफ इंडस्ट्रीज साठी ते काय केलेले आहेत अवेलेबल केलेल्या आहेत हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात की इंडस्ट्रीयल एरिया हा कोणत्या मध्ये सांगितला टू जी डोळे झाकून आणि इंडस्ट्रीयल इस्टेट हा कुठे सांगितलेला आहे हा टू एच मध्ये सांगितलेला क्लिअर चला आता नेक्स्ट आहे इथे ऑफ ऍक्सेस हा आहे टू आय ऍक्सेस कुठे सांगितलेला आहे हा टू आय मीन्स ट्रॅव्हलिंग किंवा तुमचं काय असणार आहे ट्रान्सपोर्टेशन असणार आहे मग हे कशामध्ये असू शकतं इन्क्लूड रोड ऑर एनी मीन्स ऑफ ऍक्सेस मग कोणतंही असेल तुमचं कोणतंही ट्रान्सपोर्ट असेल ठीक आहे व्हेअर वेदर प्रायव्हेट ऑर पब्लिक फार इम्पॉर्टंट आहे बघा म्हणजे ते प्रायव्हेट असू शकतं किंवा ते पब्लिक देखील असू शकतं म्हणजे तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो समजते ना म्हणजे मीन्स ऑफ ऍक्सेस इन्क्लूड रोड ऑर एनी मीन्स ऑफ ऍक्सेस वेदर ऑप्शन असू शकतो प्रायव्हेट पब्लिक दुसरं असू शकतो प्रायव्हेट ऑर पब्लिक लास्ट असू शकतो नन ऑफ दीस तुमचा आन्सर काय असणार आहे तो प्रायव्हेट असू शकतो किंवा तो पब्लिक देखील असू शकतो त्यासोबतच तो वाल्यांसाठी असू शकतो किंवा फूट पॅसेंजरसाठी देखील असू शकतो प्रत्येक शब्दा शब्दात क्वेश्चन आहे जर तुम्हाला ते म्हंटले की मीन्स ऑफ ऍक्सेस इन्क्लूड अ रोड ऑर एनी मीन्स ऑफ ऍक्सेस वेदर फर्स्ट ऑप्शन प्रायव्हेट असेल पब्लिक असेल दुसरा असेल वेदर इट प्रायव्हेट ऑर पब्लिक असा असू शकतो ठीक आहे किंवा तो व्हेकलवाल्यांसाठी असू शकतो किंवा फूट पॅसेंजर साठी असू शकणार आहे ठीक आहे हा कुठे सांगितलेला आहे हा सांगितलेला आहे टू जी आय मध्ये सांगितलेला आहे मीन्स ऑफिस ठीक आहे आता आहे प्रिमायसेस काय आहे प्रिमायसेस कुठे सांगितलेले आहे टू जे मध्ये सांगितलेले आहे ठीक आहे मात्र हे प्रिमायसेस म्हणजे काय हे प्रिमायसेस म्हणजे काय प्रिमायसेस मीन्स एनी लँड ऑर बिल्डिंग ऑर पार्ट ऑफ बिल्डिंग ऑर अँड इनक्ल्यूड्स बिल्डिंग और समजून घ्या समजून घ्या इट इन्क्लूड इन्क्लूड काय आहे याच्यामध्ये काय इन्क्लूड होईल गार्डन इन्क्लूड होईल ग्राउंड इन्क्लूड होतील आउट हाउसेस इन्क्लूड होतील ठीक आहे किंवा याचे फिटिंग फिटिंग म्हणजे काय आता तुम्हाला जर काहीतरी बेनिफिशियल एन्जॉयमेंट साठी जर तुम्हाला काही फिटिंग करण्याची गरज पडली म्हणजे छोटे काम धंदे जर त्याला जोडण्याची गरज पडली म्हणजे काही काम जर तुम्ही त्याच्यामध्ये केलेत तर ते देखील दे त्याच्यामध्ये दे दे इन्क्लूड होणार आहेत आहे सो so, यावर देखील तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन दिसू शकतो की मध्ये काय काय येऊ शकतो मग तुम्हाला वाटेल फक्त लँड दिसेल बिल्डिंग दिसेल किंवा पार्ट ऑफ लँड किंवा बिल्डिंग दिसेल पण त्यासोबतच तुम्हाला काय दिसणार आहे गार्डन दिसणार आहेत ग्राउंड दिसणार आहेत आउट हाऊसेस देखील दिसणार आहे किंवा त्यांचे जे छोटे मोठे कामं केले ते, ते दे देखील त्या ठिकाणी दिसणार आहे ठीक आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं लास्ट टू के हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे टू के म्हणजे काय झालं तुमचं प्रिस्क्राईब आणि टू एल म्हणजे तुमचं काय झालेलं या ठिकाणी लँड अँड दी एक्सप्रेशन हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे आता यावर काही क्वेश्चन बघूयात म्हणजे तुमचं सगळं ते सगळं क्लिअर होणार आहे ठीक आहे बघा क्वेश्चन काय अम्युनिटी इज मेन्शन इन वीच ऑफ द फॉलोइंग सेक्शन सांगा इम्युनिटी कुठे मेन्शन केलाय टू ए मध्ये केलाय ठीक आहे विच ऑफ टर्म आर इन्क्लुडेड इन किंवा एम आयडी म्हटलं पाहिजे ऍक्ट सेक्शन सेक्शन ए ए मध्ये काय आहे आहे रोड आहे वॉटर सप्लाय आहे अदर कन्व्हिनियन्स ऍज दी स्टेट गव्हर्नमेंट मे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने सांगितलेले जे काही असतील ते म्हणजे आन्सर काय असणार आहे तुमचं ऑल ऑफ दिस या ठिकाणी आन्सर असणार आहे ओके ऍज पर एमआय सिक्स्टी वन सेक्शन टू बी कशासाठी आहे बिल्डिंगसाठी आहे काय एनी स्ट्रक्चर ऑर इरेक्शन इज कॉल्ड एज बिल्डिंग वेन इट इज टू यूज इंटेंडे कोणत्या पर्पज साठी तो रेसिडेन्शियल साठी यूज होऊ शकतो साठी यूज होऊ शकतो कमर्शियल साठी होऊ शकतो म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे ऑल ऑफ क्लिअर इतके सिंपल सिंपल क्वेश्चन असते ठीक आहे इन्फॉर्मेशन ऑफ कलेक्टर इन्फॉर्मेशन ऑफ कलेक्टर इज मेन्शन इन विच ऑफ सेक्शन बोला पहिला कोणता तुमचा एम्युनिटी दुसरा बिल्डिंग तिसरा काय होता तुमचा कॉर्पोरेशन आकाशामध्ये आहे टू सी मध्ये सांगितलेला आहे ठीक आहे आता हा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा इकडे काय आहे आन्सर द्यायचे इस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉर्पोरेशन इज मेन्शन इन विच ऑन ऑफ द फॉलोइंग सेक्शन आणि हा क्वेश्चन व्हायचा डेफिनेशन ऑफ कॉर्पोरेशन आधी हा घेऊयात डेफिनेशन डेफिनेशन ऑफ कॉर्पोरेशन इज मेन्शन इन विच ऑन ऑफ द फॉलोइंग सेक्शन डेफिनेशन कुठे सांगितलेली आहे ए बी सी आणि नंतर तुमच्या डी मध्ये सांगितलेली आहे टू डी मध्ये सांगितलेली आहे तुमची डेफिनेशन पण मी तुम्हाला तेव्हा देखील सांगितलं होतं की त्याची इस्टॅब्लिशमेंट जी आहे ही आपण कुठे पाहणार आहोत तिसऱ्या सेक्शन मध्ये पाहणार आहोत म्हणजे इस्टॅब्लिशमेंट कुठे असणार आहे थ्री मध्ये समजते हे कन्फ्युजन होऊ शकतं डेफिनेशन कॉर्पोरेशन ची कुठे सांगितली टू डी मध्ये सांगितली पण त्याची इस्टॅब्लिशमेंट आपण पुढे गेल्यावर पाहणार आहोत ती कुठे असणार आहे सेक्शन थ्री मध्ये असणार आहे ठीक आहे चला जाऊयात पुढे ऍज पर सेक्शन थ्री ई इन एम द मीन्सिंग आउट ऑफ बिल्डिंग इंजिनिअरिंग अँड अदर ऑपरेशन पण कुठे इन लँड ओव्हरलँड अंडरलँड किंवा सगळीकडे तुमचा आन्सर काय असणार आहे ठीक पर सेक्शन थ्री ई इन एम आय डी एक्ट नाईन सिक्स्टी वन डेव्हलपमेंट डज नॉट इन्क्लूड दॅरिंग आउट डेव्हलपमेंट मध्ये काय नसणार आहे मायनिंग ऑपरेशन नसणार आहे म्हणजे हे तुमचं काय असणार आहे आन्सर असणार आहे जे ऑलरेडी सांगितलं ते डायरेक्ट या ठिकाणी तुमचं क्लिअर होत आहे ठीक आहे इन विच सेक्शन ऑफ एम आय डी ऍक्ट नाईन सिक्स्टी वन डेफिनेशन ऑफ इंडस्ट्रीयल इस्टेट इज गिव्हन इंडस्ट्रियल इस्टेट मी इंडस्ट्रियल एरिया म्हटलेला नाही इंडस्ट्रियल एरिया असता तर टू जी असता पण इथे तुम्हाला इंडस्ट्रियल इस्टेट म्हटलं म्हणजे काय झालं तुमचा तो टू एच त्या ठिकाणी झाला ठीक आहे इन विचन ऑफ द सेक्शन डेफिनेशन ऑफ इंडस्ट्रियल एरिया उलट आहे इथे सा काय आहे टू जी ठीक आहे ऍज पर सेक्शन टू इन एम आय डी एक्ट नाईन सिक्स्टी वन इंडस्ट्रीय इस्टेट मीन्स डायरेक्टली डेफिनेशन विचारली इंडस्ट्रियल इस्टेट मी तुम्हाला सांगितलं साईट आहे ती काय आहे इंडस्ट्रियल एरियाची एक साइट आहे मीन्स एनी साईट सिलेक्टेड बाय स्टेट गव्हर्नमेंट वेअर दी कॉर्पोरेशन बिल्ड फॅक्टरीज अँड अदर बिल्डिंग अँड मेक्स देम अवेलेबल फॉर एनी इंडस्ट्रीज ऑर क्लास ऑफ इंडस्ट्रीज ठीक आहे बोथ हे आन्सर नसणार आहे हा तुमचा एरिया झाला ही तुमची इंडस्ट्रीयल इस्टेट झाली तुम्हाला इंडस्ट्रियल काय विचारलेली आहे इस्टेटच विचारलेली आहे ठीक आहे एज पर एमआय सिक्स्टी वन सेक्शन टू आय मीन्स ऍक्सेस इन्क्लूड रोड ऑर एनी मीन्स ऑफ ऍक्सेस वेदर इट हे प्रायव्हेट असू शकतात पब्लिक असू शकतात म्हणजे तुमचा आन्सर काय असणार आहे प्रायव्हेट ऑर पब्लिक ठीके ॲज पर एम आय डी एक्ट नाईंटीन सिक्स्टी वन सेक्शन टू आय मीन्स ॲक्सेस इन्क्लुड रोड ऑर एनी मीन्स ऑफ ऍक्सेस वेदर इट प्रायव्हेट ऑर पब्लिक पण ते कशासाठी वेहिकल साठी असतील आणि फूड पॅसेंजर साठी असतील हे दोन्हीही तुमचे काय असणार हे करेक्ट असणार आहे म्हणजे आन्सर विल बी हॉट सी ठीक आहे चला नेक्स्ट इन द डेफिनेशन ऑफ प्रिमायसेस काय काय इन्क्लूड आहे हे सगळं सगळं इन्क्लूड आहे तुम्ही एकदा वाचून घ्या आन्सर विल बी डी इन महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऍक्ट द बिल्डिंग मीन्स सांगितलं तुम्ही तुम्हाला बिल्डिंग म्हणजे काय गव्हर्नमेंट हाऊस गव्हर्नर हाऊस एम आय डी सी ऑफिस स्टेट सेक्रेटेरियन बिल्डिंग आणि लास्ट आहे स्ट्रक्चर इंटेंडेड टू बी युज फॉर रेसिडेन्शियल इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल पर्पज म्हणजे आन्सर काय असणार आहे तुमचं डी विल बी युअर आंसर नाईन सिक्स्टी वन दोन क्वेश्चन झाला आलेले क्वेश्चन आहे हा ठीक आहे काय आहे ही साइट सिलेक्टेड बाय स्टेट गव्हर्नमेंट साइट सिलेक्टेड बाय स्टेट गव्हर्नमेंट फॉर बिल्डिंग फॅक्टरीज इंडस्ट्रीज ऑर क्लास ऑफ इंडस्ट्रीज ठीक आहे इन महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऍक्ट डेव्हलपमेंट डज नॉट इन्क्लूड डेव्हलपमेंटमध्ये काय केलं जात नाही तर मायनिंग ऑपरेशन केलं जात नाही हे काय झालं तुमचं या ठिकाणी आन्सर झालेलं आहे ठीक so, आहे सो so सो काही डाऊट असेल तर माझा नंबर आहे नाईन झिरो सिक्स सेवन झिरो फाईव्ह वन फोर झिरो फोर यावर तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू सो मच